या 20 गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधीही रडू देणार नाहीत। नेहमी लोकांच्या मनामध्ये राहायला शिका, कारण गर्वामध्ये तर प्रत्येक जण राहतो आणि कोणाला काही बोलायचं असेल तर त्याच्या तोंडावर बोला, कारण पाठीमागे तर कोणीही बोलतं। सगळं तुमच्यासाठी सोपं होईल जर तुम्ही काम करत राहिलात, आणि सगळं तुमच्यासाठी अवघड होईल जर तुम्ही आळशी बनलात। काही काळानंतर प्रत्येकजण परका होतो। कोणालाही आपलं समजणं फक्त एक भ्रम आहे। आयुष्याचा खरा साथी आपलं शरीर आणि आपली आत्मा आहे। जर हे आपल्या बरोबर नाही तर कोणीही आपल्या जवळ नाही। आयुष्यामध्ये संपण्यासारखे काहीही नसते। प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते। याला महत्त्व नाही की तुम्ही सफल आहे की नाही। महत्त्व याला आहे की तुमच्यामध्ये जेवढे कौशल्य आहे तुम्ही तेवढे सफल आहे की नाही। तुम्ही गुलाबाच्या फुलाखाली काटे नक्कीच पाहिले असतील। कमळाच्या फुलाखाली चिखल नक्की पाहिला असेल आणि सापामध्ये विष नक्की पाहिले असेल। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू का आहे? कारण प्रत्येक गोष्टीला संरक्षण देण्यासाठी एक गोष्ट दिली आहे, त्यामुळे त्यांचे रक्षण होईल। आयुष्यामध्ये तेच होते। जेव्हा आपल्याबरोबर काही चुकीचे होणार असते तेव्हा आपल्याला राग येतो, मनामध्ये नकारात्मक विचार येतात, टेन्शन येते, तुम्हाला असे वाटते की हे तुमच्यासाठी चुकीचे आहे, पण तुम्ही चुकीचा विचार करत आहे। जर तुमच्या आयुष्यामध्ये कधीकधी असे होत असेल तर समजून घ्या की तुमचं संरक्षण करण्यासाठी हे होत आहे। तुम्ही त्याचा योग्य वापर करून तुमचं आयुष्य ठीक करू शकता। सगळे दुःख दूर होतील, त्यावेळी मन आनंदी होईल। हा सगळ्यात मोठा भ्रम आहे। तुम्ही मनाला प्रसन्न ठेवा, तुमचे सगळे दुःख आपोआप दूर होतील। नेहमी लक्षात ठेवा, काहीही मिळत नाही या जगामध्ये मेहनतीशिवाय। आपली स्वतःची सावलीसुद्धा उन्हामध्ये गेल्यानंतरच दिसते। आयुष्यामध्ये माणसाने दोन ध्येय ठेवले पाहिजेत। एक, जे पाहिजे ते मिळवा। दोन, जे मिळालं आहे त्याचा आनंद घ्या। माणूस पहिले ध्येय तर पूर्ण करतो, पण जेव्हा दुसरं ध्येय पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा तो कधीही पूर्ण करू शकत नाही। कारण प्रत्येक वेळी माणसाच्या पुढच्या ध्येयाच्या शोधात राहतो, पण जे काही त्याने मिळवले आहे त्याचा आनंद तो घेऊ शकत नाही। कधीकधी एखादी गोष्ट पकडून ठेवणे आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःखदायक असते, आणि ती गोष्ट सोडून दिल्यामुळे तुमच्या आयुष्याचे सगळे रस्ते खूप सोपे होतात। पण बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट पकडून ठेवतो, त्यामुळे त्या गोष्टी तुमचे दुःख जास्त वाढवतात। आणि तुमच्या आयुष्यामध्ये असेच होत असेल तर त्या वस्तू सोडून द्या, जाऊ द्या, कारण त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं बनवू शकता। आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा सगळ्यात चांगला मंत्र हा आहे, कोण काय करत आहे, कसे करत आहे, कुठे करत आहे, या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर राहताल
तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी होताल. बऱ्याचशा लोकांना आपण पाहिले असेल की त्यांना त्यांच्या आयुष्याशी काहीही घेणे देणे नसते, फक्त दुसऱ्यांच्या आयुष्याशी घेणे देणे असते. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, तो काय करत आहे, का करत आहे, कसे करत आहे, या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःविषयी विचार करत नाही, जोपर्यंत स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तुमच्या आयुष्यामध्ये काहीही बदलणार नाही. आयुष्यामध्ये खरं नातं तेच असतं जे तोंडावर तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलले, तुमच्या कितीही चुका काढल्या तरीसुद्धा जेव्हा पाठीमागे बोलायची वेळ येते तेव्हा ते तुमच्यातील सगळ्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगतात, तुमची सगळ्यांसमोर प्रशंसा करतात. तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटताल तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटत असेल तर त्याच्या तोंडावर सांगा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना त्या व्यक्तीविषयी सांगताल तेव्हा त्याच्यातील चांगल्या गोष्टी सांगा, त्याच्या वाईट गोष्टी सांगू नका. तुम्ही आयुष्यामध्ये असेही काही गरीब लोक पाहिले असतील ज्यांच्याजवळ पैशांशिवाय दुसरं काहीही नाही. काही लोक म्हणतात की आयुष्य एकदाच मिळतं, ही गोष्ट एकदम चुकीची आहे. एकदा तर मृत्यू मिळतो, आयुष्य तर रोज मिळतं. प्रत्येक गोष्टींवर तुमचं जे खोटं कौतुक करतात एक दिवस तेच लोक तुम्हाला बर्बाद करतील. निसर्गाने प्रत्येक माणसाला वेगवेगळं बनवलं आहे, त्यामुळे कोणी दुसऱ्या व्यक्तीसारखा बनण्यामध्ये तुमचं आयुष्य वाया घालवू नका. काही वेळा तुम्ही लोकांची इतकी कॉपी करण्याचा प्रयत्न करता की एवढे जास्त त्यात गुंतून राहता की तुमचे स्वतःचे महत्त्व, स्वतःची ओळख कायमसाठी घालवून बसता. तुम्हाला तुमच्या स्वतःसारखं बनायचं आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.